शनायश एक दिनबार न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनबार न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आता बातम्या सविस्तराने. पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे यांचा पराभव भाजपच करेल. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांचा आरोप. काश्मीरमधील जनतेला कधीही सन्मानाने जगता यावं म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले नाही. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची टीका. मित्रपक्षांना न विचारण्याचं काम सध्या भाजप सेनेमध्ये सुरू. विनायक मेटे यांची खंत. आणि पीएमसी बँकेवर निर्बंध आल्याने खातेदार झाले आक्रमक. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे हे प्रचंड मताने निवडून आले. या निवडणुकीला काही दिवस होत नाही तोपर्यंत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे आता 21 तारखेला साताऱ्यात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव भाजपकडूनच करण्याची शक्यता असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिली आहे. जर या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे यांचा पराभव झाला तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व घटनेला भाजप जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी मराठा ठोक मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात 3 वर्षात अनेक ठिकाणी लाखोंचे मोर्चे निघाले. त्या मोर्चेदरम्यान 42 जण हुतात्मा देखील झाले तर हजारो आंदोलनकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल झालेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या बाजूने सरकार असून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ असंच जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप देखील यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची या सरकारनं फसवणूक केली, तशीच फसवणूक उदयनराजेसुद्धा हे सरकार करण्याच्या मागं आहे. मराठा आंदोलनामध्ये ज्या 13,700 मुलावर गुन्हे दाखल झाले ते सरकारने अद्याप माघारी घेतले नाहीत. 42 बांधव या ठिकाणी आमचे हुतात्मे झाले, त्यांच्या घरच्यांना नोकरी दिली नाही आणि 10-10 लाख रुपये मदत करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं ते सुद्धा दिलं नाही. त्याचबरोबर मराठा आरक्षणसुद्धा थातुरमातूर जाहीर करून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न अद्यापसुद्धा त्या ठिकाणी रेंगाळत पडला आहे. त्याचबरोबर नोकर भरती या ठिकाणी जाहीर केली परंतु त्यामध्ये मराठा समाज नोकरीला कसा लागणार नाही अशा पद्धतीच्या जाचकाठी या सरकारनं या ठिकाणी मांडल्यात. आमची मागणी एकच आहे की या ठिकाणी उदयनराजेचा प्रवेश कसा झाला काय झाला हा भाग वेगळा, परंतु हे सरकार मराठा अस्मितेला कुठंतरी धक्का लावण्याचा प्रयत्न करतंय. आणि जर आमच्या मराठा अस्मितेला उदयनराजेंच्या या ठिकाणी उभा करून त्यांना जर पाडण्याचा प्रयत्न जर केला तर या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता या सरकारला माफ करणार नाही. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी बोलण्याचं काम केलं, मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचं काम केलं, त्यांनासुद्धा मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी त्यांची जागा दाखवून त्यांना या ठिकाणी विधानभवनांची पायरी चढू देणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी सांगतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या मराठा समाजाचे जी प्रश्न आहेत ती प्रश्न प्रलंबित ठेवल्यामुळं भाजप सरकारच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा पद्धतीनं भाजप सरकार कसं पडेल याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. आपल्या देशात एकाच पक्षाने 65 वर्षापेक्षा जास्त सत्ता उपभोगली. मात्र या पक्षाने जम्मू आणि काश्मीर येथील जनतेला कधीही सन्मानाने जगता यावं म्हणून प्रयत्न केले नाहीत अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी त्यांनी कौतुक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या जनतेला सन्मानाने जगता येऊ म्हणून अनुच्छेद 370 रद्द केलं. यामुळे काश्मीरी जनतेत आनंदाचं वातावरण आहे, तेथील भागाचा विकास होणार आहे असंही नड्डा यांनी स्पष्ट केलंय. जम्मू काश्मीर के धारा 370 और 35A इसके बारे में चर्चा करने के लिए और आप सबके साथ मिलकर के इस विषय को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसका सही आकलन हो सके, सही तरीके से हम समझ सकें, इसकी कोशिश को ध्यान में रखते हुए ये कार्यक्रम रखा गया है. जो मैं जैसे कह रहा हूँ कि गैलेक्सी ऑफ लीडर्स ऑफ द रिस्पेक्टिव फील्ड आप सब लोग आए हैं, यह इस विषय की रोचकता को भी बताता है और आपका इसके प्रति समर्पण, इस आर्टिकल 370 के एब्रोगेशन का समर्थन यह भी दिखाता है. मैं कोशिश करूंगा कि धारा 370 के बारे में जो विषय आए हैं उनको कुछ आपके सामने रखने का प्रयास करूं. वैसे जो भी आपने शॉर्ट फिल्म देखी यह बहुत हद तक उन सारी बातों को क्लैरिटी देता है और आप सब भी उन सारी बातों को समझ करके जानते हैं, लेकिन फिर भी मैं कोशिश करूंगा और अपनी बातों को तीन तरीके में विभाजित करूंगा. पहला कि हाउ डिड आर्टिकल 370 केम इनटू एक्जिस्टेंस, व्हाट वाज द रीजन एंड हाउ इट केम इनटू एक्जिस्टेंस. नंबर टू, द इंपैक्ट ऑफ आर्टिकल 370 एंड व्हाट हैपेंड
because of 370 in Jammu Kashmir. And the third, how we are able to see to it that in the parliament we were able to abrogate Article 370. What strategy was adopted which gave us the strength and the success in getting abrogated Article 370 and 35A. पहले तो हम आपकी भ्रांति उतारने की कोशिश करेंगे क्योंकि हम सब लोग जो हमारे नेता हैं कश्मीर के चाहे वो पीडीपी के हैं चाहे वो नेशनल कॉन्फ्रेंस के हैं चाहे कांग्रेस पार्टी के हैं वो हमेशा कहते हैं कि स्पेशल स्टेटस टू जम्मू कश्मीर एंड आर्टिकल 370 गिव्स अस द स्पेशल स्टेटस संविधान में अगर आप देखेंगे कॉन्स्टिट्यूशन में तो आर्टिकल 370 में बिल्कुल उसके साइड में ही लिखा हुआ है दैट द चैप्टर इज नोन एज टेम्पररी एंड ट्रांजिशनल क्लॉजेस एंड आर्टिकल्स सो इट इज नॉट ए स्पेशल स्टेटस इट इज टेम्पररी एंड ट्रांजिशनल और ट्रांजिशनल में आता है आर्टिकल 370 यानी दिस हैज गॉट नथिंग टू डू विद स्पेशल थिंग इट इज ओनली to be implemented for a short period of time or a short period of time के लिए इसका हम प्रयोग करेंगे वैसे जो बात इस आर्टिकल में जो महाराजा हरि सिंह के साथ जो एक्सेशन होगा तो इंस्ट्रूमेंट ऑफ एक्सेशन वॉज कंप्लीट जो 562 राज्यों के साथ एक्सेशन का इंस्ट्रूमेंट था वही जम्मू कश्मीर पर भी लागू हुआ एंड द एक्सेशन वॉज कंप्लीट इसलिए उसमें कोई आवश्यकता नहीं थी यह आर्टिकल 370 का इरप्शन कहां से हुआ यह आर्टिकल 370 का इरप्शन इस बात से हुआ कि जवाहरलाल नेहरू शोड स्पेशल इंटरेस्ट टू जम्मू कश्मीर जैसा कि अभी बताया गया एकीकडे सेना भाजप मध्ये इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे मात्र आपल्या मित्रपक्षांना विचारण्याचं काम भाजप सेनेने केल्याने आता घटक पक्षीही जागा वाटपाबाबत संभ्रम अवस्थेत आहेत अशी खंत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांना एकत्र घेत संवाद ठेवते तसा संवाद युतीमध्ये घटक पक्षाशी ठेवला जात नसल्याची खंत विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे निवडणुका जाहीर झाल्यात आचारसंहिता लागू झाली आहे 27 तारखेपासून अर्ज भरणं सुरू आहे तरी आणखीन युतीची घोषणा होत नाही याचं खरंच एक थोडंसं आश्चर्य आमच्या छोट्या पक्षांना नक्कीच वाटतं आहे जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वांनीच असे त्यावेळी जाहीर केलं होतं की अगोदर घटक पक्षांच्या बरोबरचे जागा वाटप होईल आणि त्यानंतर शिवसेना भाजपचं जागा वाटप होईल परंतु आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचंच बोलणी सुरू आहे घटक पक्ष जे आम्ही आहोत आमच्याबरोबर त्यांनी 1-2-3 वेळेस चर्चा जरूर केली आहे पण आणखीन काही तशी चर्चा अंतिम ह्याच्यापर्यंत काही जात नाही म्हणून माझं मी भारतीय जनता पक्षाला सुद्धा म्हणालो आहे की अगोदर आपण आमच्याशी चर्चा करा नक्की जागा आम्हाला ठरवा आणि नंतर शिवसेना भाजपची जागा आपण ठरवा असं आहे या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने 12 जागांची मागणी केलेली आहे त्याच्यावर 1-2 वेळेस आमचं 2-3 वेळेस माननीय चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे आता पुढच्या हे 2-3 दिवसामध्ये आणखीन बोलणी होतील अशी अपेक्षा आहे परंतु मगाशी म्हणलं तेच आमचं म्हणणं आहे की अगोदर घटक पक्षांच्या बरोबर खरं तर बोलणं आवश्यक आहे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन घेतली असून यापुढे बँकेला कर्ज वितरण ठेवी स्वीकारता येणार नाही त्याशिवाय खातेदारांना केवळ 1,000 रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे खातेदारांचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला आहे
पीएमसी बँकेला आरबीआयच्या कलम 35 ए अंतर्गत नियमक बंधनात आल्याने सर्व खातेधारकांचे आर्थिक व्यवहार बंद करण्यात आलेत. त्यामुळे फक्त 1,000 रुपये एका महिन्याला काढता येणार आहेत, तर कर्ज देखील आता मिळणार नाही. त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणारे नागरिक घाबरले आहेत. बँकेची सेवा पूर्ववत होण्याकरता 6 महिने लागणार आहेत अशी माहिती बँकेचे अधिकारी देत आहेत. ही बँक डबघाईला आल्याची अफवा पसरल्याने खातेदारांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्रभरातील पीएमसी बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली असून गोंधळ उडाला आहे. पीएमसी बँकेमध्ये नागरिकांची गर्दी झाली आहे, आपले पैसे परत मिळणार की नाही या भीतीने नागरिकांनी बँकेला घेराव घातला आहे. 40-45 हजार पण मी सर्वसाधारण व्यक्ती की मी ह्यासाठी ठेवले होते पैसे की वेळेला मी काढून आणेल घर, आणि हे असं जर बँकेवाल्यांनी केलं तर आम्ही कसं करायचं? आम्हाला रोजच्या दिवसाला म्हटलं का आम्ही घरात तर एवढे पैसे ठेवू शकत नाही ना. आमच्या पण बहिणीचं लग्न आहे, आम्ही पण पैसे सेव्हिंग थोडे थोडे करून जमा केले होते. आता ऐन वेळेस बँक असं जर बंद जर झालं तर आम्ही काय करणार? आता ई सी एस व्यवस्थित कट नाही झाले तर आमचं सिबल स्कोर त्यामुळे डाऊन होणार. मग ते पूर्ण त्याचा पूर्ण जबाबदारी पी एम सी बँक त्या गोष्टीसाठी राहील. कारण की सिबल स्कोर झालं तर आमच्या बाकीच्या गोष्टी आम्हाला ज्या लोनसाठी लागणार त्या गोष्टी पूर्णपणे बंद होऊन जातील. 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हॉर्न वाजवला म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये डेंटिस्ट डॉक्टराला एका इसमाने मारहाण केली आहे. या मारहाणीत डाव्या कानाच्या पडद्याला छेद पडल्याचा आरोप देखील या डॉक्टरांनी केला आहे. पिंपळी गुरु येथील कल्पतरू सोसायटीच्या गेटवरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आदित्य पतकराव असं जखमी डॉक्टराचं नाव असून मनोज मोरे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य आणि मनोज हे दोघे कल्पतरू सोसायटीमध्येच राहतात. सोमवारी 4-चाकीतून आलेल्या मनोज यांचा सोसायटीच्या गेटसमोर सुरक्षा रक्षकांसोबत वाद सुरू होता. मागून दुचाकीवर आलेले डॉक्टर आदित्य यांना सोसायटी जायचं असल्याने त्यांनी हॉर्न वाजवला आणि मनोज संतापले. त्यांनी तिथंच आदित्य यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर वैद्यकीय डाव्या कानाच्या पडद्याला छेद पडल्याचा आरोप आदित्य यांनी केलाय. या प्रकरणी सांगवी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या विधानसभेच्या अवघ्या महाराष्ट्रात बिगुल वाजला असून सर्व पक्षाकडून तयारी सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात जनहित लोकशाही या पक्षाकडून तृतीयपंथी निवडणूक लढवणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. नताशा लोखंडे असं या तृतीयपंथीचं नाव असून ते पिंपरी चिंचवड विधानसभेतून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात लढणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेत. माव विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. यावेळी तृतीयपंथी नताशा म्हणाल्या, माझा हा लढा हा सरकार विरोधी आहे. तृतीयपंथींचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे मला ही निवडणूक लढवायची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुझे मेरे समाज के लिए और फर्स्ट इम्पॉर्टेंट इज माई कम्युनिटी. मुझे कम्युनिटी के लिए भी मेरे काम करना चाहिए. कम्युनिटी के मेरे कम्युनिटी ट्रांसजेंडर होने के बहुत सारे प्रॉब्लम्स आते हैं, उसको फेस करने के लिए बहुत सारी दिक्कतें होती हैं और उन लोगों को मेरी कम्युनिटी में से बहुत सारे लोग हैं दोज आर वेल एजुकेटेड, तो उनके लिए मुझे बहुत सारे काम करने हैं. कहाँ से आप जो कुछ भी होगा आई एम रेडी टू फाइट अगेंस्ट दैट. कौन सा विधानसभा से आप लड़ना चाहेंगे? चिंचवड़ विधानसभा. हृदयविकाराने रुग्णाचे निधन झाल्यानंतर पोलिसांना हाताशी धरून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, तसेच खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आधार हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर डॉक्टर शिंदे यांच्या पाठीशी असल्याचं पत्र विविध डॉक्टर संघटनांनी देखील प्रसिद्धीस दिलं आहे.
हृदय विकाराचा त्रास असल्याने नरी येथील आधार हॉस्पिटलमध्ये वर्षभरापूर्वी एका रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील अन्य एका हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं, परंतु रस्त्यातच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न नेता तेथील डॉक्टरांनी रुग्णाला पुन्हा आधार हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान यावेळी काही तक्रार असल्यास शवविच्छेदन करण्याचा सल्ला देखील हॉस्पिटलकडून देण्यात आला, परंतु नातेवाईकांनी तसे न करता पुढील विधी केले. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी काशिनाथ तळेकर यांनी हॉस्पिटल विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर काही जणांकडून आपल्याकडे रकमेची मागणी झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तशी तक्रार त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यातही केली होती. तज्ज्ञ समिती नेमून त्याबाबतचा अहवाल आला आणि त्यात हॉस्पिटलची चूक नसल्याचं नमूद देखील करण्यात आलं. तसेच पोलिसांनी देखील वॉरंट नसताना तळेकर यांच्या सांगण्यावरून हॉस्पिटलची पाहणी केल्याचं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. सदरचा व्यक्ती काशिनाथ तळेकर यांनी माझ्याविरोधात खोटा गुन्हा नोंदवून खंडणीची मागणी करून माझ्यावरती दबाव आणून मला धमकी देऊन असा बऱ्याच प्रकारे त्रास दिला आणि माझ्याविरोधात आत्ता काही 15 तारखेला खोटा सबूत किंवा खोटा FIR नोंदून माझ्या हॉस्पिटलचा गुन्हा नोंदून माझ्या हॉस्पिटलची बदनामी केली. याबद्दल त्याला कठोर कारवाई व्हावी. खंडणी मागणं, धमकी देणं अशा अनेक प्रकार त्याने माझ्याविरोधात केले, पण त्याच्यावरती पोलिसांनी अजून काही कारवाई केलेली नाही. 1 वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करत आहेत. त्याने मला 50 लाखाची मागणी केली. मी पोलिसांकडे 2 वेळेला त्या संदर्भात तक्रार अर्ज केले, पण त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही. पण सदरचा काशिनाथ तळेकर रिटायर्ड SP याने 4 खोटी FIR माझ्याविरुद्ध नोंदवली आणि माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला. ह्या संदर्भात कमिशनर साहेबांनी ज्याने खोटा गुन्हा नोंदवला त्यांची बदली करून टाकली. पण ज्यांची बदली केली त्याने तर चूक केलीच, पण खरा गुन्हेगार हा काशिनाथ तळेकर रिटायर्ड SP याने त्याच्यावर प्रेशर आणला आणि खोटा गुन्हा नोंदवला. 1 वर्षापासून माझ्याविरुद्ध काही करता येत नाही तरी गुन्हा नोंदवला. ज्यांची बदली झाली त्यांची झाली, त्याने तर गुन्हा केला, पण खरा सूत्रधार जो आहे तो अजूनही निर्दोष आहे, भटकतोय. माझ्याकडे त्याचं CCTV फुटेज आहे, सर्व आहे. FTII अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केलंय. FTII अकाउंटिंग काउन्सिलमधून विभाग प्रमुखांना वगळण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. FTII मनमानी कारभार आहे, शुल्क वाढ, FTII कोणत्या फिल्म्स दाखवाव्यात, या होत असलेला हस्तक्षेप यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जातोय. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व कमी होत आहे असा आंदोलक विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मुंबईत उद्या अकाउंटिंग काउन्सिलची बैठक होणार आहे, तिथेही विद्यार्थी या घटनेचा निषेध करणार आहेत. महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून 4 गावठी बनावटीचे पिस्टल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सागर कुमार इंद्रा असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. दुचाकीस्वार संशयितरित्या आला, पोलिसांनी त्याला ओळखलं आणि त्याचा मोटरसायकलवरून पाठलाग सुरू केला. संशयित आरोपी मेगा पोलीस चौकीजवळ एका पानटपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला. त्यावेळी पोलिसांनी पानटपरीला वेढा देत सागर याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 2 गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळालेत. यावरून त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या घरात आणखी 2 पिस्टल आणि 2 काडतुसे ठेवल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून 1 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, 1 मोटरसायकल बॅग असे 1,50,850 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भाजपत करेल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांचा आरोप. काश्मीर मधील जनतेला कधीही सन्मानाने जगता यावं म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले नाही. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा यांची टीका. मित्रपक्षांना न विचारण्याचं काम सध्या भाजप सेनेमध्ये सुरू, विनायक मेटे यांची खंत. आणि PNC बँकेवर निर्बंध आल्याने खातेदार झाले आक्रमक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.